तर तिकडे सांगलीच्या बदल्यात अमरावतीची जागा घेतली अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने दिलेली आहे. सांगलीच्या जागेसाठी आधीच आग्रह धरायला हवा होता, आता वाद सोडून द्या अशी सूचना काँग्रेस पक्ष श्रेष्ठी यांनी केलेली आहे. सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यावरून इथं आता संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचंही पाहायला मिळत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सांगलीच्या बदल्यात अमरावतीची जागा घेतली अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने दिलेली आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेसाठी आधीच आग्रह धरायला हवा होता, आता वाद सोडून द्या अशी सूचना आता काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने दिल्याचंही कळत आहे.